नमस्कार शेतकरी मित्रांनो, A1 फार्मिंग या आपल्या शेतीविषयक चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती मोफत औषधांची माहिती व इतर शेतीविषयक माहिती आपण आपल्या चॅनलवर पोस्ट करत असतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रॅली गोल्ड या भूसुधारक खताविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर त्या अगोदर मित्रांनो, आपण आपलं जर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही पोस्ट केलेले व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. मित्रांनो, आपण जी माहिती आपल्याला सांगत असतो तीच माहिती आपल्याला आपल्या खिशातील पैसे खर्च करून किंवा तुम्ही कष्ट करून घेतलेल्या अनुभवावरून आपल्याला माहीत करून घ्यावी लागते. तर तीच माहिती मित्रांनो आम्ही स्वतः रिसर्च करून आपल्याला सांगत असतो. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, चला वळूया व्हिडिओकडे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रॅली गोल्ड या खताचे घटक, तसेच याचे ब्रँड, याची रासायनिक संरचना काय काय आहे, तसेच याची काम करण्याची पद्धत कशी आहे, याचे एकरी प्रमाण व किंमत काय काय आहे, यासोबत आपण कोणकोणते कॉम्बिनेशन घेऊ शकतो, याचा डिटेल्समध्ये व्हिडिओ आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, हा प्रॉडक्ट रॅली गोल्ड या नावाने आपल्याला बाजारात मिळून जाईल व हा प्रॉडक्ट रॅलीज इंडिया लिमिटेड या कंपनीचा प्रॉडक्ट आहे. ही कंपनी मित्रांनो भारतीयच आहे, टाटा ग्रुप या कंपनीचा हा एक प्रॉडक्ट आहे. तर चला मित्रांनो, या औषधाचा काय काय उपयोग आहे ते आता आपण पाहून घेऊया. मित्रांनो, रॅली गोल्डचा आपण रोपे बुडवण्यासाठी किंवा याची आळवणी घेण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. तसेच आपण ठिबक सिंचनाद्वारे किंवा फवारणीद्वारे देखील आपण याचा वापर करू शकतो. मित्रांनो, रॅली गोल्डचे फायदे पाहायला गेले तर मित्रांनो, या प्रॉडक्टमुळे आपण मुळांची वाढ ही चांगल्या प्रकारे करून घेऊ शकतो. तसेच आपले झाड हे स्ट्रेसमुक्त करण्यात देखील हे काम चांगल्या प्रकारे करते. तसेच आपल्या जमिनीतील पोषक द्रव्ये देखील वाढवण्याचे काम हे प्रॉडक्ट करते व खते शोषून घेण्याची कार्यक्षमता देखील हे खत वाढवते. मित्रांनो, या प्रकारचे भरपूर फायदे आपल्याला या प्रॉडक्टमधून जाणवतील. मित्रांनो, या प्रॉडक्टची रासायनिक संरचना पाहायला गेलं तर या प्रॉडक्टमध्ये टोटल 9 कंटेंट्स आहेत. तर काय काय आहेत कंटेंट्स हे आता आपण एकदा पाहून घेऊया. मित्रांनो, या प्रॉडक्टमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मायक्रोरायझा 23.32% आपल्याला यामध्ये उपलब्ध होऊन जाईल. त्यासोबत मित्रांनो, ह्युमिक ॲसिड आपल्याला 28.9% या प्रॉडक्टमध्ये आपल्याला जाणवेल. त्यासोबत मित्रांनो, सीड एक्स्ट्रॅक्ट आपल्याला 18% या प्रॉडक्टमध्ये मिळून जातील. तसेच ऑब्सकॉर्बिक ॲसिड 12.3%, तसेच अमिनो ॲसिड 6.5%, तसेच मायोनोसिटॉल 3.5% व थायमिन 2% व अल्फा टोकोफेरॉल 1% व रॉ मटेरियल 2.5%, असे टोटल 100% हा प्रॉडक्ट तयार होतो. तर मित्रांनो, आपण या प्रॉडक्टचा कोणकोणत्या पिकांवर वापर करू शकतो ते आता आपण पाहून घेऊया. मित्रांनो, आपण या पिकावर टोमॅटो, वांगी, मिरची, सिमला मिरची, कांदा, बटाटा, काकडी, फ्लॉवर, कोबी, वाटाणा, कलिंगड, भुईमूग, सोयाबीन, केळी, द्राक्ष, लिंबू, डाळिंब अशा बऱ्याच प्रकारच्या पिकांवर आपण याचा वापर करू शकतो. तर मित्रांनो, या प्रॉडक्टची काम करण्याची पद्धत कशी आहे आता आपण पाहून घेऊया. या प्रॉडक्टमधील मायक्रोरायझामुळे मित्रांनो, मुळांची खते उचलण्याची क्षमता ही वाढते व फॉस्फरस अपटेक हा चांगल्या प्रकारे वाढतो. तसेच ह्युमिक ॲसिडमुळे पांढऱ्या मुळांची संख्या वाढण्यास मदत होते. तसेच यामध्ये सीविड एक्स्ट्रॅक्ट 18% असल्यामुळे मुळांद्वारे हे सीविड उचलल्यानंतर पिकाची काळोखी वाढण्यास चांगल्या प्रकारे मदत होते. तसेच यामधील अमिनो ॲसिडमुळे पिकाची वाढ देखील चांगल्या प्रकारे होते. तसेच या प्रॉडक्टमधील
इतर घटकांमुळे पिकांची रोग प्रतिकार क्षमता ही वाढते. तसेच पिकांना व्हिटॅमिन्सची पूर्तता देखील या प्रोडक्टमधून होऊन जाते व पिकांची खते व इतर मूलद्रव्ये शोषून घेण्याची कार्यक्षमता ही चांगल्या प्रकारे वाढते. तर मित्रांनो, या प्रोडक्टचे प्रमाण व किंमत पाहायला गेलं तर हा प्रोडक्ट आपण एकरी 100 ते 200 ग्रॅम प्रति एकर आपण वापरू शकतो. शॉर्ट पिरियड पिके म्हणजेच कमी कालावधीतील पिकांसाठी आपण 100 ग्रॅम प्रति एकर रॅलीगोड वापरू शकतो व दीर्घ कालावधीमधील पिकांसाठी आपण 200 ग्रॅम प्रति एकर वापरू शकतो. व याची किंमत पाहायला गेलं तर 100 ग्रॅमसाठी आपल्याला बाजारामध्ये याची 600 रुपये किंमत मोजावी लागेल व 200 ग्रॅमसाठी आपल्याला हा प्रोडक्ट 1100 ते 1150 रुपयांपर्यंत मिळून जाईल. मित्रांनो, याचे कॉम्बिनेशन जर आपण पाहायला गेलं तर सल्फर किंवा कॉपर किंवा बोर्डो मिश्रणासोबत हा प्रोडक्ट मिक्स करू नये. मित्रांनो, कॉन्टॅक्ट फंगिसाइड सोबत हा प्रोडक्ट सुसंगत नाहीये. मित्रांनो, यासोबत आपण इतर कोणतीही खते किंवा टॉनिक आपण यासोबत वापरू शकतो. मित्रांनो, या प्रोडक्टमध्ये आपण जास्त कॉम्बिनेशन करू नयेत कारण ऑलरेडी यामध्ये 9 घटक आहेत. जास्त कॉम्बिनेशन केल्यामुळे आपले औषध फुटून आपले पैसे वाया जाण्याचं शक्यता ही खूपच जास्त असते. मित्रांनो, हा प्रोडक्ट फवारणीद्वारे दिल्यास आपल्याला कमी रिझल्ट मिळू शकतो. त्यामुळे आपण हा प्रोडक्ट ड्रिप किंवा आळवणीद्वारे दिल्यास आपल्याला चांगला रिझल्ट दिसून येईल. मित्रांनो, रॅलीगोल्ड वापरण्या अगोदर आपण याला थोडा वेळ पाण्यामध्ये भिजवल्यास चांगल्या प्रकारे ही खत विरघळून जाईल व पूर्णपणे आपल्याला या प्रोडक्टचा फायदा घेता येईल. तर धन्यवाद मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आपल्याला इतर कोणत्या औषधाची माहिती हवी असल्यास आम्हाला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आम्ही आपल्या विनंतीला मान ठेवून आम्ही त्या प्रोडक्टची पूर्णपणे माहिती आपल्यापर्यंत घेऊन येऊ. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.